बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी शहराची खबरबात मध्ये। ओबीसी आरक्षण निश्चित झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी अहमदनगर राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षणाची मर्यादा घालून दिली आहे, त्यामुळे निर्माण झालेल्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी इम्पिरिकल डेटा मागासवर्ग आयोगाकडून प्राप्त करून घ्यावा, त्यासाठी आयोगाला लागणारी आर्थिक तरतूद करून द्यावी। प्रसंगी 2-3 महिने निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या तर त्या पुढे ढकलाव्यात, परंतु ओबीसींचं राजकीय आरक्षण निश्चित झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असंही या निवेदनामध्ये सांगण्यात आलंय। याप्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, राष्ट्रवादीचे केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, अनिकेत येमूल, शिवाजी खरपुडे यांसह अनेक जण यावेळी उपस्थित होते। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळीला जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले। अविनाश जायभाय, ऋषिकेश बडे, नितीन उर्फ किरण लाड अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावं आहेत। या टोळीला हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला होता, त्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनने केली आहे। तुमचा कार्यक्रमच करतो असं म्हणत घराच्या गच्चीवरून एकाला खाली फेकलं तर दुसऱ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना पंचवटी नगर येथे सोमवारी रात्री घडली आहे। या मारहाणीमध्ये तिघे मित्र जखमी झाले असून या प्रकरणी 9 जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंकुश चत्तर, महेश मते, चंदन ढवण, शिवलिंग शिंदे, अक्षय टेकाळे, प्रतीक मगर, सोन्या कोहक, अजिंक्य भुजबळ, मयूर सूर्यवंशी अशी गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावं आहेत। या मारहाणीमध्ये रोहित मिलन जोशी यांच्यासह अजित बाबर, स्वप्नील सब्बन हे तिघे जबर जखमी झाले आहेत। रोहित जोशी यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। व्यसन करण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून 22 वर्षीय युवकासह त्याच्या आईला शिवीगाळ आणि मारहाण करत चाकूने वार केल्याची घटना बुरडगाव रोड परिसरात घडली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शुभम क्षेत्रे यांनी ही फिर्याद दिली असून आरोपी विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नातेवाईकांच्या घरी मुक्कामी असलेल्या पोलिसाच्या पत्नीच्या पर्समधून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे। यामध्ये 2.5 तोळ्यांचं सोन्याचं गंठण, 5.5 ग्रॅमचं पदक असे 1,40,000 रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबवले आहेत। 23 मेला सकाळी 9 ते दुपारी 12 च्या दरम्यान तपोवन रस्त्यावरील संभाजीनगर परिसरात ही घटना घडली आहे। या प्रकरणी आश्विनी लोणारे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी आश्विनी व त्यांचे पती विलास लोणारे 22 मेला लग्न समारंभानिमित्त लोणीला गेले होते। ते रात्री 10 वाजता परत आल्यानंतर तपोवन रस्त्यावरील मावशीच्या घरी त्यांनी मुक्काम केला। दुसऱ्या दिवशी तिथे ही चोरी झाली आहे। या बातमीसोबतच शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।